एम न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे। वाळूज एमआयडीसीतील एका पेंट कंपनीला सोमवारी सायंकाळी 5:30 सुमारास भीषण आग लागली। M85 सेक्टरमधील काजजी ही कंपनी जी आहे, या कंपनीमध्ये ही आग लागलेली होती आणि ही कंपनी त्यामध्ये खाक झाली आहे। या आगीत 3 कामगार होरपळले असून यातील एक गंभीर आहे। ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा संशय असून केमिकल ड्रमचे स्फोट झाल्यानं आगीचं रौद्ररूप धारण केलेलं आहे। आग भडकल्यामुळं शेजारच्या कंपनीला झळ पोहोचली। 5 बंबांनी ही आग 2.5 तासानंतर आटोक्यात आणली गेली। बातमी पाठवली अशोक साठे यांनी वाळूज औरंगाबादहून। एएम न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे।